हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू PSGP मंडल कॉलेज ऑफ एजुकेशन शहादा। स्टूडेंट्स, आज आपण PE4 येथील युनिट नंबर 5 येथील नेक्स्ट पॉइंट समजून घेणार आहोत प्राणायामाचे प्रकार। तर भस्त्रिका प्राणायाम पहिला प्रकार म्हणजे भस्त्रिका म्हणजे भाता, लोहाराचा भाता। या प्राणायामात एकूण 2 भाग आहेत। पूर्वार्धात लोहाराच्या भात्याप्रमाणे जलद गतीने पूरक रेचक करायला सांगितले आहे। नंतरचा उत्तरार्ध सूर्यभेदन प्राणायामाचे एक आवर्तन आहे। वात, पित्त, श्लेष्म हरण करणारा व शरीरातील अग्नीचे संवर्धन करणारा हा प्राणायाम आहे। यामुळे कुंडलिनी शक्तीची जाणीव होते असे हर्ट प्रतिभिकारांनी सांगितले आहे। भस्त्रिका प्राणायामाचा सर्वात महत्त्वाचा परिणाम हृदय व मेंदूवर होतो। मेंदूला पुरवल्या जाणाऱ्या रक्ताचे प्रमाण वाढते, त्याचा मेंदूवर दाब निर्माण होणे व दाब कमी होणे अशा परिणामामुळे मेंदूला लयबद्ध मसाज केल्याप्रमाणे परिणाम होतो। हृदयाला रक्तपुरवठा चांगला होतो, फुफ्फुसात होणारे रक्ताचे शुद्धीकरण अधिक प्रभावी होते, कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकण्याची क्रिया चांगल्या पद्धतीने होते। श्वासाच्या गतिमान हालचालींमुळे पोटातील अवयवांनाही चांगल्या प्रकारे मसाज केले जाते। आता हा जो प्राणायाम आहे याचे काही फायदे देखील आहेत। नाही, आधी आपण सावधानता काय बाळगायची हे समजून घेऊ। तर बघा, ज्यांना उच्च रक्तदाब व हृदयरोग आहे त्यांनी जलद गतीने हा प्राणायाम करू नये। त्यानंतर श्वास आत घेताना पोट फुगवू नये। त्यानंतर ग्रीष्म ऋतूत कमी प्रमाणात हा प्राणायाम करावा। आता या प्राणायामाचे फायदे समजून घेऊ। तर सर्दी पडसे, ॲलर्जी, श्वसनासंबंधीचे रोग, दमा, जुने पडसे, सायनस इत्यादी रोग दूर होतात, फुफ्फुस सशक्त होतात, हृदय व मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळतो व त्यामुळे आरोग्य प्राप्त होते। थायरॉइड व टॉन्सिल इत्यादी गळ्यांचे रोग दूर होतात, रक्त शुद्ध होते। आता नेक्स्ट प्रकार जो आहे कपालभाती प्राणायाम। तर यामध्ये कपाल अर्थात कपाळ, मस्तक, भातीचा अर्थ आहे तेजस्वी। तर कपालभाती प्राणायाम म्हणजे जो प्राणायाम केल्याने कपाळावर तेज वाढते तो प्राणायाम म्हणजे कपालभाती प्राणायाम। तर हा प्राणायाम जो प्रकार आहे कपालभाती प्राणायाम, तर हा प्राणायाम प्रकार करताना काही सावधानता बाळगायची असते। ती म्हणजे हा प्राणायाम करताना नेहमी उजव्या नाकपुडीपासूनच सुरुवात करावी। उजवी नाकपुडी हा सूर्य नाडी आणि डावी नाकपुडी चंद्र नाडी दर्शविते। सूर्य उष्णता निर्माण करतो तर चंद्र शीतलता निर्माण करते। आता हा जो प्राणायाम आहे हा प्राणायाम करताना काही खबरदारी देखील घ्यावायची असते। तर ती खबरदारी कोणती ती थोडक्यात समजून घेऊ। तर ती खबरदारी म्हणजे हृदय विकार असेल, पेसमेकर बसवला असेल किंवा स्टेंट्स बसवला असेल तर त्यांनी करू नये। त्यानंतर स्लिप डिस्क, पूर्ण पाठदुखीचा त्रास असेल, त्यानंतर पोटाचे ऑपरेशन झालेले असेल, त्यानंतर फेफरे येत असेल, हर्नियाचा त्रास असेल तर अशा व्यक्तीने कपालभाती करू नये। त्यानंतर म्हणजे गरोदर महिलांनी देखील हा प्रकार करू नये। त्यानंतर उच्च रक्तदाब आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तीने हा जो प्राणायाम आहे तर योगतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करावायचा आहे। तर या प्राणायामाचे फायदे थोडक्यात समजून घेऊ। बघा, हार्टमधले ब्लॉकेज उघडू लागतात, हार्टची कार्यक्षमता वाढते, शरीरांतर्गत व शरीरातील कोणत्याही प्रकारची गाठ विरघळते, वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी होते। महिलांना काही सामान्य तक्रारी असतील तर त्यासुद्धा दूर होतात। त्यानंतर मनाचा व शरीराचा थकवा नाहीसा होतो,
प्लेटलेट्स वाढतात. त्यानंतर WBC अँड RBC कमी किंवा जास्त झाल्या असतील तर त्या करेक्ट होतात, बॅलन्स होतात. कुणी म्हणजे कपाळावर व तोंडावर तेज आभा येते व सौंदर्य वाढते. सर्व कप, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस रोग नाहीसे होतात. हृदय व फुफ्फुसे, कपाळाचे सर्व रोग दूर होतात. मधुमेह, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी इत्यादी रोग निश्चितपणे दूर होतात. त्यानंतर मन स्थिर, शांत, प्रसन्न राहते. नकारात्मक विचार नाहीसे होतात, ज्यामुळे डिप्रेशन इत्यादी रोगांपासून सुटका होते. त्यानंतर पचनक्रिया, आमाशय, यकृत, लिहा, आतडी व किडनीचे आरोग्य वाढते. त्यानंतर चक्रांचे शुद्धीकरण होते व मूलाधार चक्रापासून ते सहस्रार चक्रापर्यंत समस्त चक्रात एक दिव्य शक्ती संचारू लागते. आता नेक्स्ट प्रकार जो आहे बाह्य प्राणायाम. तर बाह्य प्राणायामाची पद्धत यामध्ये तीन बंद जे आहेत याविषयी माहिती समजून घेतली पाहिजे. तर ती म्हणजे जालंधर बंद, उड्डियाण बंद आणि मूळ बंद. तर बाह्य प्राणायामाची कृती आपण थोडक्यात समजून घेऊ. तर ती म्हणजे सिद्धासन किंवा पद्मासनात बसावे, श्वास एका दमात यथाशक्ती बाहेर टाकावा. श्वास बाहेर काढून मूलबंध, उड्डियाण बंद व जालंधर बंद लावून श्वास यथाशक्ती बाहेरच रोखून ठेवावा. श्वास घेण्याची इच्छा होईल तेव्हा हे बंद हटवून हळूहळू श्वास घ्यावा. श्वास आत घेऊन तो न राखता पुन्हा पहिल्यासारखा श्वसन क्रियेद्वारा बाहेर सोडा. अशा तऱ्हेने 3 ते 21 वेळा करू शकता. सुरुवातीला पोटाच्या कमकुवत व रोगग्रस्त भागात थोडेसे दुखू लागते. तरी बाह्य प्राणायाम जो आहे तर याचे थोडक्यात फायदे समजून घेऊ. बघा, यामध्ये मनाची चंचलता दूर होते, बुद्धी सूक्ष्म व तल्लख होते, पोटाच्या रोगात लाभदायक होते, शरीराची शुद्धी होते इत्यादी. आता नेक्स्ट प्रकार समजून घेऊ अनुलोम विलोम प्राणायाम. तर अनुलोम विलोम प्राणायामाच्या अभ्यासात श्वसन मार्ग व नाडी शुद्ध होते. आपल्या शरीरातील नाड्यांची शुद्धी केवळ या प्राणायामाद्वारे होते. म्हणून नाडी शुद्ध करण्यासाठी अनुलोम विलोम प्राणायाम डाव्या नाकपुडीपासून सुरू करतात. तर या प्राणायामाचे फायदे थोडक्यात समजून घेऊ. या प्राणायामाने 72,72,10,210 नाड्या परिशुद्ध होतील. सर्व नाड्या शुद्ध झाल्यावर देह पूर्ण निरोगी, कांतिमय व बलिष्ठ होईल. श्वसन मार्गांची शुद्धी होते व इतर प्रकारच्या प्राणायामांची पूर्ण तयारी होते. श्वसन सुविहित व नियंत्रित होते. श्वसनाशी संलग्न असलेले मन व हृदय अनुक्रमे शांत व लयबद्ध होते आणि सर्व शरीरात संतुलन निर्माण होते. श्वास रोखण्याची कुंभकाची क्षमता निर्माण होते. मनोदौर्बल्य, अनामिक भीती, न्यूनगंड इत्यादी मानसिक विकृतींवर उपचार म्हणून या प्राणायामाचा चांगला उपयोग होतो. कोलेस्ट्रॉल, LDL व LDL इत्यादीची अनियमितता दूर होते. हृदयाच्या नसात आलेले ब्लॉकेज दूर होतात. संधिवात, कफवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता इत्यादी समस्त वातरोग, धातुरोग, शुक्रक्षय, आम्लपित्त, शीतपित्त, सर्दी, जुने पडसे, सायनस, अस्थमा, खोकला, टॉन्सिल इत्यादी कफ रोग दूर होतात. तर नेक्स्ट प्रकार जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला समजून घेऊ. धन्यवाद.